अँड ॲक्शन. खूप छान ऊन पडलंय आणि खारोड्या करायचा बेत आखलाय बरं का आज मी. अरे बापरे, आता काय आई खायला दे ना काहीतरी पटकन, भूक लागली, टेस्टी पाहिजे. येतो ना हो तुमच्या पण आयुष्यात हा प्रश्न नक्कीच. मी आणि गरम चहा आणि माझे सुंदर विचार, पावसाळी दुपार, अजून काय पाहिजे. अहो आहे ना आई, भूक लागली आहे, काहीतरी खायला देतेस ना, पटकन दे. येतो ना हा पण प्रश्न तुम्हाला. फिट मम्मा मॉर्निंग योगा. वाव, असं नका समजू हा. आई खायला देतेस ना, पटकन दे काहीतरी. वेलकम बॅक फ्रेंड्स टू माय चॅनल सिम्पली हेल्थ. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे, नाचणीच्या पिठाचे, नो मैदा आणि एगलेस असे मफिन्स. वेलकम फ्रेंड्स, तर आता आपण बनवणार आहोत गहू आणि नाचणीच्या पिठाचे मफिन्स. साहित्य आहे एक कप गहू पीठ. हे पीठ आपण छान गरम कढईमध्ये भाजून घेणार आहोत. त्याचा एक छान खमंग खरपूस वास येऊपर्यंत हे पीठ आपण भाजून घ्यायचे आहे. आहा, आता एक कप नाचणीचे पीठ हे सुद्धा आपण खमंग खरपूस वास येऊपर्यंत गरम कढईमध्ये भाजून घेऊ. त्यानंतरचे साहित्य, एक कप बटर, अर्धा कप दही, व्हॅनिला एसेन्स, एक कप साखर, अर्धा कप कोको पावडर. आता एका बोलमध्ये आपण हे रूम टेम्परेचरमध्ये असलेले बटर घेऊया. साखर एक कप जी आहे ती दळून घेऊन ती आपण यात मिक्स करू. त्याचबरोबर 1 ते 1.5 टेबलस्पून एवढा व्हॅनिला एसेन्स मिक्स करून आपण दही पण मिक्स करूया. हे सारे वेट मिश्रण आपण एका ब्लेंडरच्या साह्याने अशी कन्सिस्टन्सी येऊपर्यंत छान ब्लेंड करून घेऊ. आता एका चाळणीमध्ये आपण भाजलेले गहू पीठ, नाचणी पीठ आणि त्याचबरोबर कोको पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा हे सर्व साहित्य चाळणीच्या साह्याने चाळून घेऊ. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक इन्ग्रेडियंट घालायचा आहे, तो म्हणजे 1 सॅशे मिल्क पावडर. आता हे सर्व मिश्रणामध्ये आपण वेट जे ब्लेंडेड मिश्रण होतं ते मिक्स करून असे फोल्ड करून घेऊ. हे मिश्रण जर खूप ड्राय होत असेल तर साधारण 2 ते 3 चमचे एवढे दूध सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही असे येऊपर्यंत हे मिश्रण छान बॅटर छान तयार करून घ्या. आता एका केक टिनला बटरच्या साह्याने ग्रीसिंग करून त्यामध्ये थोडेसे पीठ घालून छान तयार करून घ्या. मग आपण हे मिश्रण जे तयार केले होते ते यामध्ये बेकिंगसाठी साधारण 10 मिनिटं 170 डिग्री सेल्सिअसला ओव्हन प्रीहीट करून घेऊ. त्यानंतर साधारण 25 ते 30 मिनिटं हे मफिन्स आणि केक टिन आपण त्या ओव्हनमध्ये ठेवून छान बेक करून घेऊ. तर आता हेल्थ बेनिफिट्स जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही सध्या एक ऑब्झर्व केला असेल की सध्याचा ट्रेंड जे सेलिब्रिटीज आहेत, दिग्गज लोक आहेत किंवा इव्हन जे लोक वेट लॉससाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या डाएटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाचणी ही इन्व्हॉल्व्ह केलेली असते. सेलिब्रिटीजचं तुम्ही किंवा दिग्गज लोकांचं डाएट तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला त्यामध्ये नाचणीचे डोसे, नाचणीचे पराठे, नाचणीची भाकरी, नाचणीची पोळी अशा विविध प्रकारच्या गोष्टी आढळतात. ह्याचं कारण हे आहे की नाचणी ही मुळातच खूप जास्ती हेल्दी आहे. नाचणीमध्ये प्रोटीन जास्ती प्रमाणात आढळते, त्याचबरोबर कॅल्शियमसुद्धा नाचणीमध्ये खूप जास्ती प्रमाणात आढळते. त्यामुळे तुमची जी स्किन एजिंग आहे ती कमी होते, म्हणजेच तुम्ही तारुण्य तुमचं टिकवून ठेवू शकता बऱ्याच काळासाठी. त्याचप्रमाणे तुमची हेअर ग्रोथ चांगली होते. कॅल्शियममुळे तर तुम्हाला माहितीच आहे की बोन्स म्हणजेच आपली हाडं जे ते चांगले राहण्यासाठी कॅल्शियममुळे मदत होते. प्रोटीन डाएट घेतल्यामुळे काय होते की सतत जी आपल्याला मध्ये मध्ये भूक लागते ती लागणे कमी होते. नाचणी जी आहे ती डायजेशनसाठी सुद्धा खूप चांगली आहे. त्यामुळे काय होतं की बॉडीमध्ये अर्थात आपल्या इंटेस्टाईनमध्ये वॉटर रिटेन्शन वाढते. त्यामुळे बरेचसे डायटिशियन्स नाचणी ही जरूर खा, अर्थातच परंपरागत आपल्या देशामध्ये नाचणी ही ऑलरेडी आपल्या डाएटमध्ये इन्व्हॉल्व्ह केलेली आहे. आता मफिन्समध्ये आपण नाचणी तर वापरली आहेच, त्याचसोबत आपण संपूर्ण अर्थात होल व्हीट वापरलेले आहे. आता होल व्हीटचं काय सांगायचं, तुम्ही पाहता की वेस्टर्न कंट्रीजमध्ये आधीच मैदाचे पदार्थ ब्रेड्स वगैरे हे खाण्यामध्ये आहेत, पण आता ते लोक सुद्धा याच्यावरती भर देतात की तुम्ही होल ग्रेन अर्थात संपूर्ण जे दाणे असतात असे प्रकारच्या गोष्टी तुमच्या डाएटमध्ये इन्व्हॉल्व करा.
भारताची संस्कृती इतकी प्रगल्भ आहे की आपण ऑलरेडी या गोष्टी आपल्या डाएटमध्ये इन्व्हॉल्व्ह केलेल्या आहेत, मग नाचणी असो किंवा होलवीट असो. त्यामुळे नाचणी आणि होलवीटवाले हे जी डिश आहे तुम्ही जरूर जरूर ट्राय करून बघा. आय एम शुअर तुम्हाला, तुमच्या मुलांना आणि तुमच्या परिवारातल्या सर्वांना ही डिश खूप आवडते. साधारण 25 ते 30 मिनिटं 170 डिग्री सेल्सिअसला हा केक आता छान बेक झाला आहे. एका टूथपिकच्या किंवा फोकच्या सहाय्याने तुम्ही चेक करा की ते पूर्ण आतमध्येपर्यंत छान बेक झालं आहे का नाही. आणि ते झाल्यानंतर थोड्या वेळ 5 ते 10 मिनटं रेस्ट करून हे सारे मफिन्स आणि केक एका ताट प्लेटमध्ये तुम्ही काढून घ्या आणि छानपैकी सर्व करा. वाव, खूप स्पॉन्जी आणि खूपच टेस्टी आणि प्लस खूप जास्त हेल्दी असा हा केक प्लस मफिन्स तुम्ही जरूर ट्राय करा. आय एम शुअर तुम्हाला ही डिश नक्की आवडेल.